लावा गांव में कामगारों को खिला रहे भोजन। लावा गांव का क्षेत्र गोदाम नगरी के रूप में भी पहचाना जाता है। आसपास के खदान भी है। कोरोना महामारी ने इस गोदामों में और खदान में काम करने वाले हजारों लोगों को खाने का सवाल खड़ा हुआ है। खाना नहीं मिलने से कामगार लोग भूखे सो रहे थे, लेकिन लावा के सरपंच ज्योत्सना नितनवरे, नागपुर पंचायत समिति माजी उपसभापति सुजीत नितनवरे ने कामगारों को खाना खिलाने सामाजिक हाथ आगे बढ़ाया है। आपदा की स्थिति के हालात देखकर अपने भाजपा के कार्यकर्ताओं को साथ लेकर कोई गरीब भूखा न रहे, इसलिए दिन रात सभी को लॉकडाउन तक खाना खिलाने के लिए अपनी फौज खड़ी कर दी। हिंगना विधानसभा के विधायक समीर मेघे ने भी लावा गांव में भेंट दी। सुजीत नितनौरे ने बताया कि पहले कुछ दिन गेहूं, चावल, दाल, तेल दिया गया, लेकिन लोग उसकी गलत तरीके से अपने घर पर जमा करने लगे। इस कारण भी सभी ने खाना बनाकर देने का फैसला किया। सोमवार का पहला दिन था, 500 लोगों का खाना बनाया गया। इसमें दाल, चावल, रोटी, सब्जी परोसा गया। इस महान कार्य करने से सुजीत नितनवरे के क्षेत्र में सराहना हो रही है। कोरोना वायरस मुळे आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये थैमान घातलेले आहे आणि आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊन केल्यामुळे सर्वच जण आपल्या आपल्या घरी आहेत आणि कोरोना व्हायरसचा उद्रेक होणार नाही याकरता सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि म्हणून लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व लेबर त्याचप्रमाणे सर्व ऑफिस हे बंद आहेत, परंतु नोकरी करण्यावाल्याचं ठीक आहे, परंतु जे लेबर वर्ग आहे, आमचा जो लावा गाव आहे त्या गावामध्ये सोनमानगर, महादेवनगर आणि लावा यामध्ये MIDC परिसर असल्यामुळे सर्व मजूर वर्ग आहे, त्यामुळे त्यांना खायची सोय वगैरे तेवढी नाही आणि म्हणून आम्ही आजपासून या लावा गावामध्ये सोनमानगर आपल्या साईबाबा मंदिरमध्ये प्रकाशजी डवरे, प्रमोदजी गमे आणि आमदारसाहेबसुद्धा इथे येऊन गेले, त्यामुळे पांडुरंगजी बोरकर, सर्व मनोजजी तभाने आणि सर्वांनी विचार केला की आपल्या गावामध्ये कोणीही भुके राहणार नाही, त्याकरता सर्वांना अन्न, शिजलेले अन्न आणि ते पण वरण भात, भाजी, पोळी, त्याचप्रमाणे आज आम्ही वांग्याची भाजी, भात आणि पोळ्या इथे बनवलेल्या आहे आणि आमचा असा संकल्प आहे की येत्या 14 तारखेपर्यंत जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही रोज आम्ही इथून डबे देणार आहोत, म्हणजे आम्ही इथे जेवण करण्याला सांगणार नाही, कारण की सोशल डिस्टन्सिंगसुद्धा महत्त्वाची आहे, त्यामुळे ज्यांना गरज आहे ते आपले डबे घेऊन येतील, जर त्यांच्या घरी 5 परिवार असतील तर 5 जणांचे एवढे डबे घेऊन येतील आणि ते डबे आम्ही इथून त्यांना भात, भाजी, पोळी भरून देऊ, ते आपल्या घरी जातील, जेवण करतील आणि त्याचप्रमाणे उद्या दुसऱ्या दिवशीसुद्धा ते इथे येतील आणि जेवण करून आपले डबे घेऊन जातील। तर आमचा मानस आहे की येत्या 14 तारखेपर्यंत आम्ही स्वतः आता इथे सुरू केला आहे, जर त्यांना कुणाला या भोजनदानामध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी अन्न वगैरे जे काय आहे ते आपलं इथे दान स्वरूपात देऊ शकतात आणि हा उपक्रम आम्ही 14 दिवस राबवणार आहोत। त्याप्रमाणे मी हे जे कार्यक्रम सुरू आहे सर्वांना सांगतो की सोशल डिस्टन्सिंगसुद्धा ठेवावे। आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सॅनिटायझरचा भी थोडा उपयोग केलेला आहे, ते पण आम्ही देत आहोत। 3-3 फुटावर आम्ही लोकं उभे केले आहेत, आपणसुद्धा बघत आहात, त्यामुळे या प्रकारे आमच्या इथं भोजनदानाचा कार्यक्रम रोज सुरू राहील। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।